आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नेटवर्क मध्ये मी पूजा आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण हेल्थ केअर मध्ये पाहणार आहोत, पायाचा खुबा मोडल्यानंतर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली आणि रुग्ण बरा झाला. जयसिंगपुरात माने केअर मध्ये खुबा मोडलेल्या महिलेवर मोफत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया. गरिबाना कुणीच नाही असं आता म्हणू नका, मी असं का म्हणते, चला मग जयसिंगपूरला. जयसिंगपूरच्या सहाव्या गल्लीत 70 वयाच्या विजया जंगले गरीब वयोवृद्ध महिला राहतात. त्यांचं घर साधं आहे आणि त्यांच्या घरी करता मिळवता पुरुष नाही. त्यांच्या डाव्या पायाचा खुबा मोडला, त्यामुळे त्यांच्यावर उपचार कसे होणार ही सगळ्यात मोठी चिंता जंगले परिवारात होती. त्यामुळे नैराश्यही आलं आणि सर्वांचा आत्मविश्वास ढळला. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने उपचार कोण करणार असा प्रश्न होता. पण जयसिंगपुरात शासकीय योजना आणि मानवता ही डॉक्टरांच्या दिसून येते. जयसिंगपूरच्या बसस्थानकाच्या शेजारी 10व्या गल्लीत माने केअर हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काही मंडळांनी संपर्क साधला. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर अभिजित माने यांना विनंती केली. श्रीमती जंगले यांचं वय आणि घरची आर्थिक परिस्थिती नसताना खुब्याचं ऑपरेशन करणं आणि यशस्वी करणं हे मोठं आव्हान डॉक्टर अभिजित माने यांनी स्वीकारलं. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित माने. मी माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. 15 ऑगस्ट 2015 या दिवशी माने केअर हॉस्पिटलच्या बरोबर 3 वर्षापूर्वी आम्ही स्थापना केलेली होती. तर ह्या 15 ऑगस्ट 2018 3 वर्ष कम्प्लीट होत आहेत. ह्या निमित्तानं मी माझ्या सगळ्या आमच्या पेशंट्सना आणि तालुक्यातील तमाम जनतेचे मी आभार मानतो आहे. तुमच्या दिलेल्या पाठिंब्यामुळं आणि विश्वासामुळं आत्ता 3 वर्षात माने केअर हॉस्पिटलमधून बरेच पेशंट हे बरे होऊन गेलेले आहेत आणि ते पूर्णपणे समाधानाने राहत आहेत. या 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधून 20,611 OPD डिपार्टमेंटमधून OPD पेशंट्स बघितलेले आहेत. जवळजवळ 2498 हे पेशंट आत्तापर्यंत ॲडमिट होऊन गेलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून. जवळजवळ 842 ऑपरेशन्स हे आमच्या हातून इथे झालेले आहेत. त्यामध्ये बरेच स्कीम्समधून आम्ही पेशंट्सला ऑपरेशन केलेलं आहे, बरेच मोफत केलेलं आहे.
आणि बऱ्याच पेशंट्स कमी खर्चामध्ये ऑपरेशन केलेलं आहे. माने केअर हॉस्पिटलमध्ये सध्या ऑर्थोपेडिक अस्थिरोग विभाग, नाक कान घसा विभाग, जनरल मेडिसिन विभाग म्हणजे हृदयरोग डायबिटीस त्यावरचा विभाग आणि जनरल सर्जरी हर्निया अपेंडिक्स ह्यातले स्पेशलिस्ट असे चारही स्पेशलिस्टचे डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर्स हे 24 तास इथं काम करतात आणि लोकांना सेवा द्यायचा प्रयत्न करतात. आमच्या हॉस्पिटलमार्फत आम्ही बरेच आरोग्य शिबिरे घेतलेले आहेत, लोकांना प्रबोधन, लोकांचं आरोग्यविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतलेले आहेत. आम्ही बऱ्याच पेशंट्सना मुख्यमंत्री सहायता निधीमधून ESI स्कीममधून मोफत ऑपरेशन्स करून दिलेले आहेत. आम्ही जवळजवळ मुख्यमंत्री सहायता निधीमधून 22 पेशंट्सना आम्ही ऑपरेशन्स केले आहेत. त्यात प्रामुख्याने जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे खुबा बदलणे, गुडघे बदलणे असे लाखाच्या वर ज्यांचा खर्च असे ऑपरेशन्स आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत केलेले आहेत. ESI स्कीम हे आमच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जाते. तालुक्यातील एक ESI मोठं हॉस्पिटल म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. यामध्ये आम्ही बऱ्याच पेशंट्स मोफत ऑपरेशन्स करून दिलेले आहेत. कामगार वर्ग बंधूंना त्याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे. तसंच आमच्याकडं ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटातील महिलांसाठी रेलीगेअर नावाची स्कीम आहे, ज्याच्यामध्ये बचत गटातील महिलांना 50,000 कॅशलेस बेनिफिट मिळतो, आरोग्य सुविधा मिळते. तर त्यामार्फत आम्ही बरेच पेशंट्सचं ऑपरेशन केलेले आहेत, त्यांना सेवा द्यायचं काम केलेलं आहे. तर ह्या 3 वर्षाच्या वाटचालीमध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला हातभार लावलेला आहे, बऱ्याच लोकांनी सपोर्ट केलेला आहे. इथून पुढेही आम्ही अशीच सेवा चालू ठेवायचा प्रयत्न करतो आहे. इथून पुढे आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजना राबवण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतो आहे. ते थोड्याच दिवसात ही योजनासुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये लागू होईल. तर आम्ही आमच्यामार्फत आमच्या तालुक्यातील लोकांसाठी कमीत कमी खर्चामध्ये जी काही ट्रीटमेंट चांगल्यातली चांगली सेवा द्यायचं काम करायचं जे आमचं व्रत आहे ते आम्ही इथून पुढे तसंच चालू ठेवू. जयसिंगपूरच्या माने केअर मध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने डॉक्टर अभिजित माने यांनी खुब्याचं श्रीमती जंगले यांचं ऑपरेशन केलं. चांगले उपचार झाले आणि श्रीमती जंगले यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या अंतरुणावर असह्य वेदना घेऊन खेळून होत्या. आज माने केअर मधील उपचारानंतर चालत आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत झाली. विजया जंगले यांना आरोग्याचा चांगला धीर मिळाला. मी विजया अण्णासाहेब जंगले, राहणार जेशी, नेरू रोड. माझा उभा 8 साली मोडला होता. ऑपरेशन केलं, चांगलं मी चालत होते, परंतु काही कारणानं मी जास्त चालल्यामुळे माझ्या खुब्याची हाड झिजली आणि मला चालायला येत नव्हतं. 12 सालापर्यंत मी 10 ते 12 सालापर्यंत मी चांगली चालली. नंतर मला चालायला येत नव्हतं, म्हणजे काठी घेऊन चालत होते फक्त. नंतर आता परवा 1 वर्षापूर्वी गणपतीच्या वेळेला 1 वर्षापूर्वी माझा परत पडण्यानं माझ्या हाड चिरलं आणि त्यात त्या रॉड बाद झाला. त्यामुळं मला अजिबातच चालता येत नव्हतं, वॉकर घेऊनच चालत होते. परत मॅडमनी, नगराध्यक्ष मॅडमनी म्हणजे नीता मॅडमनी, त्यांना फोन ते सांगितल्यामुळं मला घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या हॉस्पिटलमध्ये मी फुकट करते ताई, तुम्ही चला. आणि तिथं माझं 10 जानेवारी ऑपरेशन झालं. त्यानंतर मी चांगली आहे, चालू शकते. अगदी काठी बाहेर काठी घेऊन चालते, परंतु घरी मी बिनकाठीचं चालते आणि माझी आता चांगली आहे प्रकृती. डॉक्टरांचे आणि स्टाफचे मला सगळे सहकार्य चांगले झाले. अजिबात मला त्रास झाला नाही. मी एकटी असून सुद्धा मला त्यांनी काही त्रास दिला नाही. अजिबात डॉक्टरांचे तर मला खूपच सहकार्य झाले. पण मोठा प्रश्न होता दवाखान्यात उपचार केलेल्या खर्चाचा. राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत, त्यांचे पुत्र सागर खोत यांच्याकडे जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी संपर्क साधला आणि मुख्यमंत्री सहायता फंडातून तात्काळ निधी मंजूर झाला. मुख्यमंत्री सहायता फंड नगराध्यक्षांच्या आव्हानाला धावून आलं आणि गरिबांच्या जगण्याला आधार मिळाला. जयसिंगपूरच्या माने केअर हॉस्पिटलमध्ये नाक कान घसा, हात पाय खुबा मोडला यासारख्या अधिक खर्चाच्या रुग्णांचे उपचार आता मोफत सुरू झाले आहेत आणि तो दिलासा शिरोळ तालुक्याला आणि सीमा भागातील जनतेला मिळत आहे. नमस्कार, मी डॉक्टर नीता अभिजित माने,
मानेकेर या हॉस्पिटलमध्ये ENT सर्जन म्हणून गेले 3 वर्षे काम करीत आहे. 15 ऑगस्ट 2015 रोजी मानेकेर हॉस्पिटलची सुरुवात झाली. या 3 वर्षामध्ये आम्हाला सर्व रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. केवळ शिरोळ तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण ESIS योजनेअंतर्गत या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन जात आहेत. पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन नवीन टेक्नॉलॉजीची जी काही ऑपरेशन्स करावी लागतात ती सर्व ऑपरेशन्स मानेकेर हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत दिली जातात. तसेच या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत देखील 25 रुग्णांवरती ऑपरेशन करण्यात आलेले आहेत आणि तेही अगदी मोफत पद्धतीचे. गेले 3 वर्ष जवळजवळ 20,000 अधिक रुग्ण या ठिकाणी तपासून गेलेले आहेत. 2,500 अधिक ऑपरेशन्स या ठिकाणी झालेले आहेत आणि सगळ्या ट्रीटमेंटने आमचे सगळे रुग्ण त्यांचे कुटुंबीय अत्यंत समाधानी आहेत आणि त्यांच्या कृपाशीर्वादानेच मानेकेर हॉस्पिटल आता येणाऱ्या 15 ऑगस्टला 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आमच्या या योजना हॉस्पिटलमार्फत विविध योजनांची देखील सोयीसुविधा आम्ही पुरवत असतो. जसेच महिला बचत गटातील महिलांना ज्या कर्ज घेत असतात त्यांना देखील आरोग्य विमा योजना या ठिकाणी दिली जाते. तसेच ESIS योजना, मुख्यमंत्री सहायता योजना, येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी जीवनदायी योजनेअंतर्गत देखील आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहेत. या 3 वर्षामध्ये 30-बेडेड हॉस्पिटल हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू करून चालवत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नजीकच्या येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये 100-बेडेड मोठं सुसज्ज सर्व सोया सुविधानिशी सुसज्ज असं हॉस्पिटल लवकरच शिरोळ तालुक्याच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही रुजू करणार आहोत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद अशाच पद्धतीचे असू दे. नवनवीन टेक्नॉलॉजी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये दरवर्षी नव्हे तर दररोजच येत असतात आणि आलेली प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी माफक दरामध्ये किंवा मोफत दरामध्ये ही रुग्णांपर्यंत देण्यात यावी हेच उद्दिष्ट घेऊन मानेकेर हॉस्पिटल हे आपल्या 2nd युनिटला एक्सपान्शनमध्ये पदार्पण करणार आहे. कुठलाही रुग्ण केव्हाही आजारी पडू नये ह्याच मानसिकतेने या ठिकाणी येत असतो आणि आजारी पडण्याच्या आधी त्यांनी काय काळजी घ्यावी या प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जसं म्हणत असतात की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही आजार होण्याआधीच जर आपण काही काळजी घेतली तर मोठ्या मोठ्या कॅन्सरसारख्या अपघातासारख्या ह्या मोठ्या मोठ्या आजारांना आपण बळी पडण्यापासून वाचवू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह सेल हे देखील मानेकेर हॉस्पिटल आपल्या नवीन हॉस्पिटलमध्ये सुरू करणार आहे. ज्या ठिकाणी तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णांना ज्येष्ठ मंडळींना मार्गदर्शन केले जाईल. दररोज दिवसातील 1 तास हा फक्त मार्गदर्शनासाठी दिला जाणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर MD MS पास झालेले सगळे डॉक्टर विविध क्षेत्रातील त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करून आजारी पडू नये किंवा आजाराला समोर जात असताना आपण काय काळजी घ्यायला हवी ह्याच्यावरती एक मार्गदर्शन देऊन प्रिव्हेंटिव्ह सेल अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या येणाऱ्या नवीन एक्सपान्शन युनिटमध्ये सुरू करणार आहोत. या तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे तो विश्वास अशाच पद्धतीने खंबीरपणे तुम्ही ठेवावात आणि तुमच्या विश्वासाला सार्थ आणि पात्रतेत उतरण्याची संपूर्ण जबाबदारी मानेकेर हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स सर्व स्टाफ हे अविरतपणे धडपड करून ती तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी हजर राहतील. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद भीमसेन माने. माझं MD मेडिसिन झालेलं आहे आणि मी सध्या डायबिटीजमध्ये सुद्धा फेलोशिप एक सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे आणि माझ्या अंडर BP चे पेशंट, शुगरचे पेशंट, हृदयरोग परत किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, मेंदूचे आजार ह्याच्यावर मी उपचार करत असतो. ह्या 15 ऑगस्ट 2015 साली आम्ही मानेकेर हॉस्पिटलतर्फे लोकांना सेवा देण्याचं काम केलेलं आहे. त्या या सगळ्या सेवाभावनेच्या वृत्तीमधूनच आज आम्ही ह्या 15 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण करत असून आणि इथूनसुद्धा आम्ही इथून पुढेसुद्धा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे या सर्व सेवा देत असताना आम्हाला आमच्या पेशंटने दिलेला पाठिंबा, विश्वास सोबतच तालुक्यातील या जिल्ह्यातील जे काही जनरल प्रॅक्टिशनर आहेत, खेडेगावात जे काही कष्ट घेतात त्या डॉक्टरांच्या सहकार्यानेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या असून आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजित माने, डॉक्टर नीता माने, डॉक्टर मधुर जोशी सर, डॉक्टर खाडे सर ह्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे 3 वर्ष पूर्ण करू शकलो आणि इथून पुढेसुद्धा आम्ही पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आणि पूर्ण सेवाभावी वृत्ती ठेवून गोरगरिबांची सेवा करत राहणार असून आपल्या सर्वांचा पाठिंबा ह्या सर्वांच्या पाठिंबाचा आणि विश्वासाची गरज आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत आम्ही भरपूर पेशंट जवळजवळ टोटल म्हटलं तर 20,611 OPD पेशंट बघितलेले आहेत. याच्यामध्ये सर्वच सर्जरी असतील, माझ्या मेडिसिनचे पेशंट असतील, हाडांचे स्पेशलिस्ट डॉक्टरांनी पण बघितलेले पेशंट्स असून
पूर्ण समाधानाने उपचार पूर्ण केलेले आहेत आणि आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे की पूर्ण 100% समाधान जरी करू शकत नसलो तरी पूर्ण आम्ही प्रयत्न करत राहत असू. सोबत आमच्या इथे ESI स्कीम किंवा रेलिगेअर हेल्थ केअर ह्या ज्या स्कीम्स आहेत याच्या थ्रू सुद्धा लोकांना कारखान्यामधील जे काही कामगार आहेत त्यांना सुद्धा पूर्ण आम्ही उपचार देण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच जे काही खाजगी पेशंट आहेत जे ज्यांना स्कीम वगैरे काही मिळू शकत नाही आहेत अशा पेशंट सुद्धा आम्ही माफक दरात त्यांच्या बिलांमध्ये चांगली सूट देत असून माफक दरात आम्ही उपचार केलेले आहेत त्यामुळे ते लोक सुद्धा खूप समाधानी आहेत. तसेच इथून पुढे सुद्धा आम्ही गोरगरीब असतील खाजगी पेशंट असतील त्यांच्या सुद्धा बिलामध्ये आम्ही ऍडजस्टमेंट करून त्यांचे पूर्ण उपचाराची समाधान त्यांना घेता येईल. तसेच आम्ही कॅम्प्स वगैरे करत असतो शिबिरातून सुद्धा त्या काही लोकांना काही पेशंट असे असतात की ते उपचार घेऊ शकत नाहीत अशा लोकांना सुद्धा आम्ही माफक दरात उपचार देण्याचा प्रयत्न करू. सोबत आमच्याकडे ESI स्कीममधून आम्ही सुद्धा मोफत उपचार केलेले आहेत ह्या 3 वर्षामध्ये. जवळजवळ आमच्या 3 वर्षामध्ये माणिकेअर हॉस्पिटल हे ESI साठीचं एक चांगलं हॉस्पिटल आहे असून अशी ही लोकांची भावना आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा आम्ही ESI स्कीम असो किंवा आणि काही आम्हाला कॅशलेस सुविधा उपलब्ध करता येत असतील तर आम्ही त्यासुद्धा उपलब्ध करणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही सुद्धा या योजनेसाठी सुद्धा आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी जी आहे याच्या थ्रू सुद्धा भरपूर ऑपरेशन्स होत आहेत. सोबत ICU जे काही पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार करण्याचा प्रयत्न करणार असून जे काही ICU पेशंट असतील जे सिरियस असतील त्यांचा सुद्धा आम्ही पूर्ण उपचार करण्याचं आम्ही उपचार करण्यामध्ये सुद्धा आम्ही समाधानी राहू आणि सर्वांचा असाच पाठिंबा सर्वांचा असाच विश्वास राहू दे. आम्ही पूर्ण सहकार्याने आमचे जे काही सोबतचे डॉक्टर्स आहेत आम्ही पूर्ण सर्वांनी टीम वर्क करू आमचे जे काही हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे असतील त्यांच्या सहकार्याने आम्ही हे पूर्ण 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत. डॉक्टर अभिजित माने डॉक्टर नीता माने डॉक्टर प्रसाद माने डॉक्टर गौतम तारळेकर डॉक्टर राजू नेमगांधी डॉक्टर प्रमोद खाडे डॉक्टर मधुर जोशी डॉक्टर राजकिरण साळुंखे डॉक्टर प्रिया खाडे यासह अन्य डॉक्टरांची टीम सगळ्या प्रकारच्या आजारांवर निदान आणि उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रासह सज्ज झाली आहे. दलित मित्र अशोकराव माने फाउंडेशनने सुरू केलेलं माने केअर रुग्णातील माणसे शोधून आपुलकीची सेवा देत आहे. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. नमस्कार, माझं नाव पूनम शिवाजी हत्तगे. मला अगोदर थायराइडचा त्रास होत होता, त्या त्रासासाठी मी सौ नीता माने यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं, ते ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं, आता मला काही त्रास होत नाही. नमस्ते, मला शुगर आहे, आता 4-5 वर्षाची शुगर आहे मला आणि मी माने स्केअरमध्ये ट्रीटमेंट घेतो. तेव्हापासून मला व्यवस्थित आहे, सगळं शुगर माझी कंट्रोल आहे, मला काही त्रास नाही आहे. तिथली सगळी व्यवस्था चांगली आहे, डॉक्टरांचे उपचार चांगले आहेत, वेळोवेळी सारखी चौकशी करतात, सारखी ट्रीटमेंट घेतात, सारखं बघतात, तिथलं स्टॉफ सगळा चांगला आहे. मी माणिकेअरमध्ये ॲडमिट होतो, मला सर्दी ताप आणि अशा पण भरपूर प्रमाणामध्ये आला होता, त्यामुळे तिथं उपचार घेतल्यामुळे त्या डॉक्टरांचे सहकार्य चांगले मिळाले मला, तिथं स्टाफही चांगला आहे. नमस्कार, मी गरमीतून बाबासाहेब गलमोठा पाटील बोलतो आहे. मला खुव्याचा एक 1.5-2 वर्ष बहुत ज्यादा त्रास होता, त्यामुळं मला चालता भी येत नव्हतं आणि बसता भी येत नव्हतं. मग मानेसाहेबांचे दाखवा गेलो, त्यांनी मला MRI करून सांगितले. मग MRI केल्यानंतर त्या खुव्याचं दोन्ही खुव्याचं त्रास चालू झाला. मग मानेसाहेब म्हणजे ऑपरेशन करायला पाहिजे. मग 16 मे दिवशी म्हणजे 14 तारखेला ॲडमिट झालो, 16 तारखेला 16 मे जे ऑपरेशन झालं आणि आता ऑपरेशन केल्यावर महिन्यात मला गाडी मारायला लागला आणि सगळं माझं व्यवस्थित त्यांनी ट्रीटमेंट करून घेतलं अगदी घरच्यावानी. महिन्यात मला आणि सगळं माने साहेबांचं आणि सगळ्या स्टाफचं विमानपूर्वक आभार व्यक्त करतो.